नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी सर्कल वर आपले एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. एम पी एस सी मार्फत जी महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा मुख्य परीक्षा जी आता होणार आहे, त्याचे प्रवेशपत्र जे आहे उपलब्ध झालेले आहे, त्याच्यासंबंधी एम पी एस सीने घोषणा केलेली आहे. तर जाहिरात क्रमांक 8/2019, 9/2019 व 10/2019 दिनांक 21 जून 2019 नुसार आयोगामार्फत दिनांक 28 जुलै रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 संयुक्त पेपर क्रमांक 1 करिता प्रवेश दिलेल्या उमेदवारांचे जे आहे प्रवेश प्रमाणपत्र आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर म्हणजेच mahaempsc.mahaonline.gov उमेदवाराच्या प्रोफाईलमध्ये जे आहे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून तुम्हाला जे आहे डाउनलोड करायचं आहे आणि त्याची प्रिंट काढून घ्यायची आणि सोबत तुम्हाला नेणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. प्रवेश प्रमाणपत्रात प्राप्त न झाल्यास सदर अर्ज केल्याच्या तसेच विविध कालावधीत परीक्षा शुल्क भरल्याच्या आवश्यक पुराव्यासह आयोगाच्या जे आहे बँक ऑफ इंडिया इमारत 3 मजला हुतात्मा चौक फोर्ट मुंबई येथील कार्यालयात जे आहे संपर्क साधावा. त्यासाठी मोबाईल नंबर त्यांनी दिलेला आहे, दूरध्वनी क्रमांक. परीक्षेच्या प्रवेशासंदर्भात परीक्षा झाल्यावर संपर्क साधल्यास कोणत्याही प्रकारे जे आहे विचार होत नसतो. परीक्षेच्या वेळी प्रवेश प्रमाणपत्र आणणं सक्तीचं आहे. प्रवेश प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या तुम्हाला जे आहे वेळेपूर्वी किमान 1.5 तास अगोदर तुम्हाला संबंधित परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणं गरजेचं आहे. प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी 1 तास अगोदर तुम्हाला जे आहे स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणं गरजेचं आहे. परीक्षेस येताना उमेदवाराने ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचं आधार कार्ड, निवडणूक आयोगाचं ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड इत्यादी प्रकारचे स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तुम्हाला न्यायचं आहे. आधार कार्डच्या ऐवजी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणच्या संकेतस्थळावर डाउनलोड केलेलं ई आधारसुद्धा चालतं, परंतु त्याच्यावरती डेट वगैरे असली पाहिजे, त्याच्यावरती फोटो, नाव, जन्मदिनांक हे सर्व असलं पाहिजे. फक्त प्रवेश प्रमाणपत्र, काळ्या शाईचे बॉल पॉईंट पेन, मूळ ओळखपत्र व छायांकित प्रत त्याची एक झेरॉक्स अथवा प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचनेनुसार आयोगाने परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षा कक्षेत प्रवेश देण्यात येईल. स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच इत्यादी हे जे उपकरण असतात ते आणायचे नाही, कॅल्क्युलेटर वगैरे. तर अशा पद्धतीचं आहे हे, तुम्हाला हे माहितीच असेल. ओके, जनरली जे तुम्ही प्री दिलेलीच आहे तर मेनसाठी म्हटलेलं आहे, ही घोषणा आलेली आहे. आणि एक अजून घोषणा आलेली आहे ती म्हणजे महाकोशचं जे आहे रिझल्ट आलेला आहे. संचालन लेखा व कोषागारे व स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागातील लेखा लिपिक लेखा परीक्षा लिपिक व कनिष्ठ लेखापाल कनिष्ठ लेखा परीक्षक या गट क सवर्गाची रिक्त पदे भरण्यासाठी जी आहे 9/1/2019 रोजी ऑनलाईन जाहिरात महापरीक्षा पोर्टलवर जी आहे प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर पदांची ऑनलाईन परीक्षा दिनांक 28/2019 ते 7/3/2019 या कालावधीमध्ये पार पडली. ऑनलाईन परीक्षेचा निकाल 2/7/2019 रोजी महापरीक्षा पोर्टलवरती जी आहे प्रसिद्ध करण्यात आला होता. विभागीय सहसंचालक लेखा कोषागार कोकण पुणे नाशिक औरंगाबाद अमरावती नागपूर व स्थानिक निधी लेखा परीक्षा कोकण पुणे नाशिक औरंगाबाद हे सर्व गुणानुक्रमे जे आहे समांतर आरक्षणाप्रमाणे म्हटलेलं आहे. यांच्या स्तरावर निकाल पत्रातील उमेदवारांच्या गुणानुसार सामाजिक व समांतर आरक्षणानुसार गुणानुक्रमे तात्पुरत्या विचाराधीन उमेदवारांची यादी जी आहे mahakosh.maharashtra.gov या संकेतस्थळावर दिलेली आहे. डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, एम पी एस सीचीसुद्धा आणि याचीसुद्धा. यादीमध्ये नमूद उमेदवारांना संबंधित विभागीय सहसंचालक कार्यालयाकडून कागदपत्र पडताळणीकरिता वैयक्तिकरित्या संपर्क करून ईमेल, स्पीड पोस्ट व इतर सामाजिक माध्यमाद्वारे दिनांक 22/7/2019 ते 29/7/2019 या कालावधीमध्ये उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात येणार आहे. म्हणजे 22/7 पासून तर 29/7 पर्यंत. यादीमध्ये नमूद उमेदवारांना याबाबतच्या सूचना संबंधित विभागीय कार्यालयाकडून दिनांक 24/7 पर्यंत प्राप्त न झाल्यास वरील नमूद कालावधीमध्ये आवश्यक ती सर्व मूळ कागदपत्र छायांकित प्रतीसह खालील नमूद विभागीय कार्यालयामध्ये दिनांक 22/7/2019 ते 29/7/2019 या कालावधीमध्ये तुम्हाला कागदपत्राची जी आहे पडताळणी करून घ्यायची आहे. इथे ॲड्रेस वगैरे दिलेले आहे, सहसंचालकाचे नाव, दूरध्वनी क्रमांक वगैरे सर्व दिलेले आहे. त्याचप्रमाणे जो रिझल्ट आहे तो इथे आपल्याला तुम्ही बघू शकता. mahakosh.maharashtra.gov.in ही जी वेबसाईट आहे याच्यामध्ये एम्प्लॉय कॉर्नरमध्ये जायचं, रिक्रुटमेंट रूल्समध्ये जायचं, तिथे तुम्हाला जे आहे जे की सिलेक्टेड जे की संभावित जे आहे
सिलेक्टेड झालेले, त्यांची लिस्ट पूर्ण रिजन वाईज दिलेली आहे. कोकण विभाग, औरंगाबाद, नागपूर, नागपूर, कोकण, कोकण, कोकण हे सर्व दिलेलं आहे. तुम्ही याच्यामधून तुमचं जी आय नंबर वगैरे बघू शकता. तरीही या दोन महत्त्वाच्या सूचना, एकतर एम पी एस सीचं जी आहे मुख्य परीक्षा क्लास टूची जी आहे ती, त्याचे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहे, आणि दुसरं म्हणजे महाकोशबाबत. तर असे जे आहे लेटेस्ट जे घडामोडी असतात ते आपण आपल्या चॅनलवरती उपलब्ध करत असतो. त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.